नमस्कार मित्रांनो, तर नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनल मध्ये स्वागत। आणि आज आपण काजल रावतेताईची मुलाखत बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये। तर या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा। आणि पूर्ण व्हिडिओ बघल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा का वाटला। तर ताई, तुमचं नाव आणि पत्ता वगैरे तुम्ही थोडंसं प्रेक्षकांना सांगा की आतापर्यंत प्रेक्षक बरंच सांगतात की ताई राहते कुठे आणि त्यांचं पत्ता वगैरे थोडके प्रेक्षकांना सांगू शकता का? नमस्कार, माझं नाव काजल रावते आणि मी सध्या राहते डहाणूला आणि डहाणू इंटरगेट नवापाडा रेल्वे स्टेशनच्या साईडलाच आहे आणि माझं सासर दाभाडीला। पहिला प्रश्न विचारू की तुम्हाला यूट्यूब क्षेत्रामध्ये येऊन कसं काय वाटलं ते थोडक्याशी ऐकून आपण जाणून घेऊया। यूट्यूब क्षेत्रात येऊन मला खूप छान वाटत, आज खूप लोक ओळखायला लागली आणि ते पाहून मला खूप आज आनंद होतो आणि कुठेही गेलं काय असं म्हणत आज खूप लोक ओळखतात त्याचा मला खूप आनंद होतो। तर ताई, तुम्ही संगीत क्षेत्राचे म्हणजे येताना अगोदर तुम्ही काय करायचे? मी कॉलेज करत होती आणि कॉलेजच्या नंतर मी डीएड केलेलं। मी एक वर्ष आमच्या इथे शाळा आहे झेडपीच्या, त्या शाळेवर मी शिकवायला होती। एक वर्ष कम्प्लीट केले, त्याच्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर मी गेली नाही। बरं, तर तुम्ही कधीपासून संगीत क्षेत्रामध्ये आले? 2021 पासून। 21 मध्ये ना? तर ताई, पहिला सॉन्ग तुम्ही कुणाचे केलं किंवा पहिला सॉन्ग किंवा कुणाचे केलं किंवा कोणत्या स्टुडिओला तुम्ही गेले पहिलं सॉन्ग करण्यासाठी? पहिलं सॉन्ग मी कुणाल भगसट या चॅनलचं सॉन्ग केलं, हिंदी सॉन्ग। त्याच्यानंतर सेकंड सॉन्ग काचरे सरांचं केलं आणि काचरे सरांचं सॉन्ग झाल्यानंतर मी बबलू सरांचं सॉन्ग केलं। त्याच्यानंतर एक 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 माझे सॉन्ग। पहिलं सॉन्ग तुम्ही करायला कोणत्या स्टुडिओला गेलं पहिले सॉन्ग? पहिलं सॉन्ग मी वांदावला केलं होम स्टुडिओमध्ये आणि सेकंड सॉन्ग मी इथं बबलू सरांच्या स्टुडिओला केलं, क्लीन साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओला। ते बबलू पाटील दादाकडे कोणते सॉन्ग केलेले, हिंदी मराठी गावठी कोणते केलेले? बबलू सरांकडे मी गावठी सॉन्ग केलेलं, काचरे सरांचं माझ्या नावाचे लायसन फर्स्ट सॉन्ग आणि सेकंड सॉन्ग गजरेवाली। तर ते तुम्ही दुसरं गाणं बबलू दादाकडे तुम्ही केलेलं, ते थोडक्याशी तू आम्हाला दोन कडवं सांगू शकता का? तर ताई, सध्या आपले हवेवरची ताडी हे सॉन्ग खूप व्हायरल झालेलं आहे किंवा प्रत्येक लग्नामध्ये ते वाजते गाणं, ते थोडक्याशी मला दोन कळवं सांगू शकता का? हवेवरची ताडी अट्टा वाली तुझे ताडी कशी कमी तर ताडी पिणार तुझे माझं नाही घ्याओ ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल ताडी ते जी हाय मजा अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल। तुमचे घर मध्ये किंवा फॅमिली मध्ये कोण कोण राहते? कोण कोण? आई बाबा मी, दोन बहिणी आहेत, मिस्टर सध्या मी डांबलेला आहे, मिस्टर आहेत आणि त्यांच्या घरी सुद्धा आई, सासू सासरे, ननन, भाऊ, त्यांचे भाऊ, घरी इकडे पाच जण आहेत। तर ताई, तुमचा चॅनल आहे का? हो आहे, माझं चॅनल आहे काजल रावत्या। तर मित्रांनो, ताईचा चॅनल आहे काजल रावते करून, जर त्यांचे चॅनल तुम्ही नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्याचा क्लिक करून ना शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला नवीन नवीन ताई तुम्हाला गाणं घेऊन येत राहतील। तर ताई, ते चॅनलवरती आतापर्यंत किती गाणे आहेत तुमचे? त्या चॅनलला माझे दोन सॉन्ग आहेत, एक सॉन्ग आहे कोणी नाही विचारा या गजराला आणि सेकंड सॉन्ग मस्त दिसत भारी। दोन्ही सॉन्गला मी सिंगिंग केलेलं आहे आणि मेल सिंगर रोशन रावते यांनी सिंगिंग केलेले आहे।
ते गाण्यामध्ये एक पहिले गाण्यामध्ये कलाकार कोण आहेत? पहिल्या गाण्यामध्ये कलाकार माझीच बहीण कोमल रावते आणि महेश सुंभर सडा, आणि सेकंड सॉन्ग मध्ये दर्शना चिरवा आणि महेश सुंभर सडा. पहिल्या सॉन्ग मध्ये थोडस आम्हाला दोन कडवं सांगू शकता का तुम्ही? माझं ते सॉन्ग कोणी नाही विचारलं यामध्ये. ते सॉन्गचे दोन लाईनी सांगते मला आता पटकन लिरिक्स. यो चष्मा लावला पोरींना बसवायला, यो चष्मा लावला पोरींना बसवायला. आणि दुसरं गाणं कोणतं आहे त्याची पण दोन कडवं आम्हाला समजा. काय रे मग माग येस नको धरू नको हाताला, नी पटायचो मी तुला नको लागू नादाला. अरे पोरा पका हायस तूट पोरी, अरे पोरा नको लागू तू मगारी. ते माझं सेकंड सॉन्ग. तर ताई तुम्ही तुमच्या चॅनलवरती पहिलं गाणं कुठे तुम्ही रेकॉर्डिंग केलं? पहिलं सुद्धा आणि सेकंड सुद्धा मी आरके किंग कडे रेकॉर्डिंग केली. छान रेकॉर्डिंग करून देत होते. तर ताई एक दुसरं गाणं मला खूप आवडतंय, लांब लांब केस, हे पण खूप व्हायरल ते गाणं झालेलं आहे. प्रत्येक गाण्यामध्ये ते पण गाणं वाजतंय. ते गाण्यामध्ये कोणत्या चॅनलवरती ते गाणं आहे आणि त्याचे दोन रिलीज आम्हाला थोडक्यात सांगून दाखवा. ते विशाल ब्रदर्स या चॅनलला ते सॉन्ग आहे आणि ते आता 20 करोडच्या सुद्धा 20 ते पार झाले सॉन्ग आणि ते खूप व्हायरल होते सध्या. आणि ते रोशनने आणि मी गायलेलं आहे आणि त्याच्या दोन लाईव्ह मी ऐकवते. होते ते पोरी दिसा हुबेस, ना लांब लांब केस ती नाच हुबेस. यो यो पोऱ्या मिला पक्का बनेल, माग माग येन मले डोला मरी तो. यो यो पोऱ्या मिला पक्का बनेल, माग माग येन मले डोला मरी तो. तर मित्रांनो, ताईंनी थोडक्याशी आपल्याला मुलाखत वगैरे आणि त्यांची विषयी थोडक्याशी जाणून घेतलेले आहे आपण, आणि तुम्ही पण व्हिडिओ बघितला असेल पूर्ण, ताईची थोडक्याशी जाणून घेतलेले आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा ताईची मुलाखत वगैरे तुम्हाला कशी आवडली. आणि ताईची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यांचे नवनवीन गाणी येतील. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं वर तुम्हाला नोटिफिकेशन त्याची भेटून जाईल. तर खूप छान ताई, धन्यवाद मानतोय किंवा आभार मानतोय आम्हाला थोडस टाइम दिल्याबद्दल थोडक्याशी बोलण्याची. तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलचं नाव आहे काजल तर असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करत राहील. तर माझे चॅनलवर तुम्ही जर नवीन असतील तर माझे पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवजास आणि पुढच्या मित्रापर्यंत शेअर करजास. कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला.